मी नमस्कार प्रेक्षको, तुम्ही सध्या मी आहे किल्लारीतील एक द्राक्ष बागेमध्ये. किल्लारी हा भाग जर पाहिलं तर गेल्या 10 वर्षापूर्वी महाराष्ट्रात नव्हे तर देशात 2 नंबरवरती याचं उत्पादन होतं. नाशिकला देखील मागे टाकत एक काळ असा होता की किल्लारीमध्ये द्राक्ष बागेचं उत्पादन होत होतं. मात्र आज तुम्ही या ठिकाणी द्राक्ष बाग जे आहे किंवा द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत हा मेटाकुटीला आलेला आहे, दुष्काळ पडलेला आहे, काय आहे समस्या हे आता आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी दुष्काळामुळे हे जे कांद्याचे हे जे द्राक्षाचे घड आहे त्याला घड म्हणतात ते कशा पद्धतीने बारीक पडले आहेत हे तुम्ही पाहिलं असेल. माझ्यासोबत हे शेतकरी आहेत, त्यांचं नाव आपण जाणून घेणार आहोत. काका, नाव काय तुमचं? विजय माधव भोसले, किल्लारी. किल्लारी. हां. किती एकर बाग आहे तुमची? माझी 3 एकर बाग आहेत. सध्या परिस्थिती काय आहे? परिस्थिती सध्या बेकार परिस्थिती आहे. सध्या काय होईल, ऐन टायमाला अवकाळी पाऊस ये आणि त्या टाइम निसर्गाची साथ किंवा गरम थंडी याच्यामुळं जी छाटणी झाली त्या टायमाला आभाळ आलं ते पाऊस थे पाऊस आल्यामुळं जी बोंग्याची परिस्थिती होती बारीक घड निघाच परिस्थितीत त्या टायमाला थोडे पाऊस आल्यामुळं कूज होऊन द्राक्षाचा आपूट माल गळाला, कुठं तर चार दोन झाडावर राहिले. अशी परिस्थितीमुळे हवामान बदलामुळे जरा नुकसान झाली यावर्षी. अच्छा. 2012 मध्ये माझी सुद्धा 4 एकर बाग होती, गारपिटीहून सगळं नुकसान झालं. त्या टायमाला सगळ्या बागा मोडून टाकण्यात आले, डाळिंब मोडून टाकलं, बँकेचे कर तसे थकले, त्याच्यामुळं सगळे शेतकरी मेटाकुटीला आले. पाण्याची परिस्थिती सगळ्यात भयानक परिस्थिती झाली की टँकर सुद्धा पाणी घालून बागा धुवू शकले नाही आमच्या. आता सध्या दुष्काळ पडलाय, दुष्काळ पडल्यानंतर टँकरने पाणी द्यावं लागतंय. पाणी आता पर्याय नाही, तशी जर आता ही झाड जर जगवायचं म्हणलं पुढं जर आपल्याला याचं उत्पन्न घ्यायचं असेल तर झाड जगविणं जरुरी आहे, महत्वाची गोष्ट आहे. अच्छा, किती खर्च येतो साधारणपणे एका टँकरला? किती खर्च येतो एका टँकरला? 900 ते 1000 रुपये खर्च उरेल एक टँकरला. टँकर 7 ते 8 हजार लिटरचे टँकर आहे. अच्छा. आणि बागेला पाणी लागतं एक एकरला कमीत कमी जगविण्याकरता 15 हजार लिटर पाणी लागते आजपासून. हा, मग खर्च परवडतो का? परवडत नाही, इलाजा परवडत नाही. परंतु झाड जगवायचं म्हणल्यावर काही त्रास ना करा, 2 दिवसाला एकदा एक दिवसाला का होणार पाणी देऊन झाड जगवण्याची परिस्थिती सध्या आहे आणि ती जगवावच लागणार, त्याशिवाय पर्याय नाही. दुष्काळी परिस्थिती आहे, माल जो आहे तो एकदम छोटा छोटा येतोय. ही नुकसान म्हणजे माल कमी असल्यामुळं बागेत पाणी कमी, माल कमी, त्याच्यामुळं ती नुकसानी झाला. ते झाडावर जर माल राहिला तर ती झाडाची माला सुद्धा फुगवून होऊ शकते, मालच कमी असल्यावर झाड सुद्धा फुगवून होऊ शकत नाही मालाची. अच्छा, आता ह्याला माल खूप कमी लागलाय, काही पैसे राहतील का जवळ? पैसे राहिला याचा घातल्याला लेबरचा खर्च निघू शकत नाही. औषधाचा सोडा, एक एकर बाग जगवायचं म्हटलं तर कमीत कमी मालाची हार्वेस्टिंग 2 ते 2.25 लाख रुपये खर्च येतो बागेला. अच्छा. आणि कशी झाली परिस्थिती, खताचे भाव वाढले, लेबर खर्च वाढला, ही खर्चामुळं एक साधं DAP पोतं 1200 रुपये आणि अंगूरचा भाव 30 रुपये 35 रुपये किलो आहे. अच्छा. नाही, हा ते तर आहेच, पण साधारण मला गणित सांगा, बाग लावायचं म्हटलं 1 एकर बागासाठी खर्च, सुरुवातीला रोपाचा 1 एकर बागाचा खर्च किती येतो? 1 एकर बागेचा आयते रोप आणून जर लावायचं झालं ठरलं तर 1 रोपाची किंमत 100 रुपये ते 1200 रुपये किंमत आहे, 110 रुपये. ओके, 1 एकरामध्ये किती रोप लागतात? 1200 ते 1300 रोप बसतात. ओके, त्याच्यानंतर अँगल साठी खर्च, 1 एकरच जर फाउंडेशन अँगल जर करायचं तयार जर म्हणलं तर 3 लाखाच्या पुढून अँगलचा खर्च येतो सगळा. लेबरची काठ होते 25 ते 30 हजार रुपये. अच्छा. 50 रुपये 45 रुपये 55 रुपये लोखंडाची किंमत आहे. तारचे 100 रुपये 120 रुपये तार किलो आहे. किती लागते 1 एकराला? 1 एकरला लोखंड कमीत कमी 5 टन लागते. 5 टन लोखंड लागत. हो. आणि मग हे सगळं केल्यानंतर समजा आता ह्या वर्षी दुष्काळ तर पडलाय, मात्र तुम्ही पाणी दिलंय त्याला दिसतंय, पाणी तर टँकरनं आहे म्हणा, कुठली बोर का कुणाचं शेजाऱ्या पाजाऱ्याचं विकत घेणं का होणार, इकडलं तिकडलं गोळा करून विहिरीत 5-6 बोरचं पाणी टाकणे, थोडं थोडं गोळा करणे, तेवढं घंटा घंटा देणे आणि फक्त जगविणच वाला बागेचं. अच्छा, पण आता जर पाहिलं तर याला पानं जास्त आणि घड कमी आहे. आता परिस्थिती काय झाली त्याची, मालच कमी असल्यामुळे ज्या टायमाला जे नुकसान झालं बागेचं, डिसेंबर मध्ये जे पाऊस आला त्याच्यात ती कूज झाल्यामुळं बागेचे माल गळाला. अच्छा. त्याच्याकरता हे पहिलाच वर्ष बागेचं असल्यामुळं नुकसान झालं, आता याच्या पुढे भरून निघू शकत नाही नुकसान. पहिल्याच एक पहिले तर बँक थकलेली, बँकेकडे जाऊ शकत नाही. अच्छा.
कर्जमाफी शासनाने देतो म्हणलं ती बी दिली नाही. नाही, तुमचं किती कर्ज किती? माझं कर्ज माझ्या नावावर 7.5 ते 8 लाख रुपये कर्ज आहे. 7.5 लाख रुपये महाराष्ट्र बँकेचं कर्ज आहे. पण कर्जमाफी जी आहे तर 1.5 लाखापर्यंतच आहे. 1.5 लाखापर्यंत माफी पर शासनानं करतो म्हणले ना. निदान शेतकरी जी उद्ध्वस्त ऍक्च्युली करेक्ट उद्ध्वस्त झालाय. आता पर कोणचा बागायतदार असं म्हणणार नाही की बाबा आम्ही ही केलो म्हणणार नाही. आम्ही खर्च केलो, आम्ही जे बी पैसे घेतले असले तर प्रामाणिकपणे शेतातच खर्च केलेले आहेत. तर नुकसान झाल्यामुळं आम्ही थकीत पडलो. 2012 मध्ये गारपीट जी झाली, आपूड बाग उद्ध्वस्त झाली, बागा मोडून टाकलो. ही गेल्या वर्षी लावण केलेली बाग आहे. अच्छा, आणि सध्या परिस्थिती जर पाहिली तर खूप बेकार आहे. परिस्थिती म्हणजे एवढा माल घातला तर आम्ही औषधाचे पैसे तर खर्च निघू शकणार नाही या वर्षी. अच्छा, कर्जमाफी जर पाहिली तर तुम्हाला नाहीच आहे 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी? हा, होऊ शकणार नाही. आता तर करणार काय, शासनाने करतो म्हणून जर केले नाही तर नाही इलाज आहे त्याचा. शेतकरी का करणार, शेवट शासन निर्णय त्यांच्या मनावर आहे ना. अच्छा, किल्लारीमध्ये पहिला खूप बाग असायचा याचा. किल्लारी एरियात युरोपला जायचा माल, युकेला माल जायचा सुपर मार्केटला लंडनच्या. आमच्यात एवढे मोठमोठे बागायतदार होते, सगळे उद्ध्वस्त झाले सगळे बागायतदार. लातूर जिल्ह्यात किल्लारी नंबर 1 होती. कमीत कमी 2000 एकर बाग होती. आता सध्या काय परिस्थिती किल्लारी परिस्थिती? आज सध्या 50 एकर बाग नाही. 50 एकर सुद्धा बाग नाही. हा, अशी शासनाचं काही तुम्हाला अनुदान वगैरे कधी मिळालं? नाही नाही, गारपीट ज्या टायमाला झाली आमचे आपण एक्सपोर्टचा माल वाटलो होऊन गेला त्या टायमाला 18,000 फक्त अनुदान दिले 2012 मध्ये. आता त्याच्यानंतर नाही नाही नाही, मोदी सरकारच्या काळामध्ये काही अनुदान मिळालं तुम्हाला? नाही नाही, मोदी सरकारच्या काळात तर काहीच नाही, फक्त खोटे आश्वासन आहेत. मोदीच्या काळात खोटी आश्वासनं मिळाली. एकंदरीत पाहिलं गेलं तर आता मला बागाचं तुम्ही मला सांगत होते जे भाववाढ झाली आहे त्या भाववाढीबद्दल सांगा मला. एक भाववाढीबद्दल म्हणलं तर तुम्हाला सांगतो, 2001 मध्ये म्हणा, 2010 मध्ये म्हणा, 2010 पर्यंत कसं परिस्थिती बागायतदारची बरी होती. 2012 च्या नंतर एवढी परिस्थिती बेकार झाली आहे की आज खताचे भाव बघा, 1200 रुपये, 1250 रुपयाला डीएपीचं पोत आहे. 0-52 जर पोते घाल तर 3500 रुपये किंमत आहे 25 किलोचं. अच्छा, पहिलं किती डीएपी किती रुपयाला होता? 400 रुपयाला पोता, आज 1200 झाले. आणि 0 किती? 0-52 500 रुपये किंमत, आज 3500 रुपये किंमत आहे. आणि जे एक औषधाची बाटली साधी जर आपण जर रोगर जर घेतलो, अच्छा, म्हणजे कोणतेही औषध घेतलं तर आज त्याचे 10-15% रेट वाढले. जिथं 10 रुपयाची बाटली होती आज 100 रुपयाला झाली आहे. आणि लेबरचा भाव त्या टायमाला 50 रुपये होता 2010-11 मध्ये 2009 मध्ये, आज 200 रुपये लेबरचा खर्च आहे. अच्छा, आणि मग बाग वाढले का? द्राक्षाचा भाव 2001 मध्ये 30 होता ना, आज 2019 मध्ये द्राक्षाचा भाव 30 रुपयाच किलो आहे. म्हणजे भाव वाढ झाली नाही? नाही नाही, खर्च वाढला पण भाव वाढ नाही. हे जे मला तुम्ही मगाशी सांगितलं की ह्याचा पाला वाढतो पण जे आहे घड लागत नाही, याचं काय कारण आहे? म्हणजे याचं कारण काय? थोडं बहुत पाणी कम पडणं, हा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आणि अवकृपा निसर्गाच्या त्या टायमाला. आता आपण छाटणी केलो, काही तर दावण्या पडला म्हणा. अच्छा, कूस झाली त्या टायमाला. त्या टायमाला थोडं बहुत नुकसान झाले सगळे ह्या वर्षी बागायतदारचे. बरेच प्लॉट या वर्षी फेल आहेत. हे शिरसल एरियात, किल्लारी एरियात, काळी येळवट एरियात थोडेफार, आमच्यापेक्षा किल्लारीपेक्षा येळवट शिरसल मध्ये बागा भरपूर आहेत. त्यांची सुद्धा कंडिशन ही झालेली आहे. पैसे वसूल होतील का तुमच्या? कशानं वसूल करायचे? म्हणजे आता याच्यातून किती पैसे मिळतील साधारण? खर्च किती झालाय तुमचा? बागेचं 1 एकरचं फाउंडेशन करण्याकरता 3 ते 3.5 लाख रुपये खर्च झाले. रोपं आणून लावण्याला माझे गेले 1.5 लाख रुपये 1 एकरचा खर्च. लेबर खर्च आहे कमीत कमी 1 लाख रुपये. औषधाचे गेल्या 2 लाख रुपये बाग लावल्यापासून आज तागतपर्यंत. माल याला अजून कमीत कमी 1.5 महिना लागतोय. माल होईल 4 टन. 4 टन काय टन आहे सध्या? हा, 30,000 रुपये टन आहे. 3 × 12 1,20,000. हा, आणि 1 एकरचा लावल्यापासूनचा खर्च आहे 7.5 ते 8 लाख रुपये. 7.5 ते 8 लाख रुपये कर्ज पण तेवढंच आहे? हा, तेवढंच आहे. सरकारने काही मदत करावी असं वाटत नाही का तुम्हाला? सरकारनं मदत आम्हाला मोप वाटणार. सरकार त्याचं ऐकावं लागेल. सरकार धोरण, सरकारची धोरण तशी नाही. हा, फळबागांना तुमच्या भागामध्ये पीक विम्याची हे नाहीये. विमा माझ्या विमा गेल्या वर्षी आला माझ्या खात्यावर 13 रुपये. 13 रुपये कशाचं काढलं होतं? सोयाबीनचा. सोयाबीनचे 13 रुपये आले. 13 रुपये आले. आणि द्राक्षाचे तर नाहीच आहे तुमच्या? नाही नाही नाही, द्राक्षाचं तर असं शासनाने विमा भरून घ्यायचं बंदच केलेलं आहे या भागामध्ये. हा, फक्त नाशिक, जळगाव, अहमदनगर या भागापुरताच मर्यादित. तुमच्या भागामध्ये एवढं द्राक्षाचं उत्पादन होतं, मग का नाही तुम्ही कृषी अधिकाऱ्यांनी विचारायला हवं होतं? विचारलं, वरून शासनाची स्कीमच नाही आपल्याला जिल्ह्याला ही नाही केलं.
एकंदरीत सध्या तुमच्या भागामध्ये उत्पादन कमी झालंय आणि याच्यामुळे आता झालं सगळं गणित, पाण्याचा खर्च झाला, आता याच्या पुढे तुम्ही बाग ठेवणार का मोडून टाकणार? आता काय ना, मग ठेवावं लागणार आहे का न करू का शकणार आम्ही शेतकरी? हाय तर ते दुसरा पर्याय काय करणार? आता दुष्काळ पडला, हे सगळं होत आहे, काही शासनाचे अधिकारी इकडे कधी आले? नाही आले. लोकप्रतिनिधी आले? नाही नाही. लोकप्रतिनिधी ना सवालच नाही. लोक आमदार गाडीतून जातो, डोळे झाकून 5 वर्ष 10 वर्ष झालं आमदार म्हणून, त्याने कधी तोंड दाखवली नाही किल्लरच्या लोकांना? मोजक्या लोकांना तेवढं बोलले ना काचलावून जाणे, त्याने कधी भेट झाली 10 वर्षात आमदार म्हणून? भेट नाही. ही वस्तुस्थिती खरी आहे. ही वस्तुस्थिती खरी आहे की साधारणपणे तुमच्याकडे जे पीक होतं 2000 साधारण एकरच्या आसपास असणारा बागेचं, द्राक्ष बागेचं, आता जर पाहिलं तर खाली 50 ते 60 एकरावर आलंय, त्यातील पण सगळे मरण अवस्थेत आहे. शासनाने हे वाढवण्यासाठी काही प्रयत्न केले होते? नाही नाही, केलेले नाही. मागच्या सरकार पवार साहेबांनी केले होते, अनुदान प्रवृत्त केले त्यांनी, फळबागा लावा, अनुदान दिले, रोपाचे पैसे दिले. अच्छा. अनुदान दिले पवार साहेब, ज्या टायमाला कृषी मंत्री होते त्या टायमाला पवार साहेबांना सगळ्या शेतकऱ्या प्रवृत्त करूनच बागा वाढले होत्या, त्यांना मला मोठं सहकार्य केले होते. डाळिंबाच्या बागा वाढल्या होत्या, तेली आलं तर तेल्याचा त्याने नुकसान भरपाई दिली त्या टायमाला. अच्छा, तुमच्याकडे होते की बाग? हो होते, हे होते माझ्याकडे डाळिंब. नाही, मोडून टाकलो साहेब, पाणी नसल्यामुळे 2012 मध्येच मोडलं सगळं, गारपीट झाली त्या टायमाला, मोडलं, पाणी नव्हतं. आता नवीन केलेली बाग आहे, पहिल्या वर्षीच आहे. अच्छा, पहिलं वर्ष आहे त्याची अशी परिस्थिती. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. हे काका होते आपल्या सोबत, शेतकरी आहेत या भागातील. बऱ्यापैकी पुढे येऊन शेती करणं त्यांना असं वाटतं की चांगलं आहे, की आपण शेती केली पाहिजे. नवनवीन उपक्रम या शेतीमध्ये ते राबवत असतात. बाहेरून जरी दिसत असलं की आपल्याला ही बाग दिसण्यासाठी चांगली वाटत असली, मात्र शेतकऱ्याच्या पोटात सध्या मोठा प्रश्न निर्माण झाला शेतकऱ्यांना, की आता ह्या बागेचं कसे सांभाळ करायचं, कारण टँकरनं पाणी आणून ही बाग वाचू शकत नाही अशी परिस्थिती या भागामध्ये आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाग प्रकर्षाने समोर आली की शासनाचं या संदर्भातलं जे धोरण आहे ते धोरण विचार करण्यासारखं आहे. कारण जर आपल्या गेल्या 10 वर्षामध्ये इथे लातूरमध्ये सर्वात एक नंबर बागाचं उत्पन्न असेल किंवा बागाची क्षेत्र असेल, साधारण जर आपण त्यांनी 1000 एकर सांगितलं, आपण 500 एकर पकडूया आणि ते जर 50 एकरावर येत असेल तर शासनाची नक्कीच चूक आहे, शासनाच्या अधिकाऱ्यांची चूक आहे, शासनाच्या धोरणामध्ये बदल करण्याची गरज आहे. कारण फळबागाला पाणी कमी लागतं, उत्पन्न पण ठीक असतं, रोजगार निर्मिती पण जास्त होते. त्यामुळे कर्जमाफीमध्ये ज्या शेतकऱ्यांचा समावेश करण्याची गरज आहे, किंवा हवामान बदलाचा जे नुसार जो विमा दिला जातो द्राक्षासाठी, इतकं मोठं क्षेत्र असताना देखील लातूर जिल्ह्यात त्याच्यामध्ये समावेश का करण्यात आला नाही, त्याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. तो तास इथेच थांबतो. आता पुढच्या भेटीला आपण पुढच्या गावात भेटणार आहोत. तो तास धन्यवाद.